कल्याण तहसील कार्यालयात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत कल्याण तहसीलदार दीपक आकडे आणि शिपाई मनोहर हरड या दोघांना 1,20,000 लाच स्वीकारताना अटक केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. तर कल्याण तालुक्यातील वरप गावातील जमिनीबाबत हरकतींवरील सुनावणीचं निकालपत्र देण्यासाठीच्या पडताळणीदरम्यान तहसीलदार दीपक आकडे यांनी 1,00,000 लाच मागितली होती. तर शिपाई मनोहर हरड याला 20,000 लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार केली. तर या तक्रारीनुसार आज सकाळी तहसील कार्यालयात एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचत कल्याण तहसीलदार दीपक आकडे आणि शिपाई मनोहर हरड या दोघांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक केली.